वरती गेलाय, महिन्या दोन महिन्यामध्ये कामं आपली मंजूर होऊन येतील, पण झालं वेगळंच, आराखडा तिकडे गेला, शासनाकडे कसे टिकवायचे, आणखीन कसे आपल्याकडे येतील, ईडीच्या कार्यालयात कसं जायचं, कुठल्या आमदारावरती प्रेशर आणायचं, मंत्रिमंडळ विस्तार कसा करायचा, अशा पद्धतीची ही प्रक्रिया होती मित्रांनो। याला फार तर एक दीड दोन फार तर लेट लेट दोन महिन्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊन काम त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे होतं। एखाद्या टेंडरला चार चार महिने जर लागत असतील तर या एसटी वरती होता मला माहित नाही। असं देखील दिलेलं आहे 18 तारखेला जर कार्यारंभ आदेश दिला नाही तर मात्र नगर मनमाड रस्त्यावरती याच्यापेक्षा दुप्पट मोठं आंदोलन होईल, ते मात्र मग उठणार नाही आम्ही अटक झाल्याशिवाय। त्यांना नाही फरक पडत त्यांना, म्हणजे शासनाला, आणि ते हे पण म्हणलेत की इथला केंद्रचा रस्ता तुम्ही उद्यापासून काम चालू करायला लावता बोलून, हा पावसाचा अंदाज बघून पावसामध्ये हे दुष्काळ सरकार आल्यापासून तुम्हाला पाऊस पडलेला दिसतोय, पुढे काय तुम्ही पावसाचे बरोबर मी उपभारींत एस जी गायकवाड प्रधानमंत्री ग्राम सडक माननीय आमदार महोदयांना आश्वासित करतो की दिनांक 18/9/2023 पर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रावरी तालुक्यातील सर्व कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त होतील याची आश्वासन देतो। रावरी मतदारसंघातील सर्व कामांना प्रशासक कार्यक्रम कार्यारंभ आदेश मिळतील याची आश्वासित करतो। आणि केंदळ रस्ता व वाघाचा आखाडा याची कामे उद्या सुरू होतील। आज हम दो आज आपल्या आरडगाव मध्ये या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातल्या जवळपास 30 कोटी रुपयांच्या कामाची प्रक्रिया मे महिन्यामध्ये त्याचं टेंडर झालं। आता 4 महिने होऊन गेलेले आहेत तरी देखील या कामांना टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नाही। हे कामं लवकर चालू व्हावीत, ह्याची निविदा प्रक्रिया लवकर व्हावी, वर्क ऑर्डर कार्यारंभ आदेश पटकन द्यावा याकरता मी गेल्या महिन्या दोन महिन्यापासून सतत फॉलोअप घेतला। हे अधिकारी असतील, त्यांच्या खालचे अधिकारी असतील, त्यांच्या वरिष्ठ अधिकारी असतील, असं करता करता या खात्याचे जे सचिव आहेत त्यांच्याशी देखील बोललो, बहुता त्यांना माहितही नव्हतं बोलते की याची काय प्रक्रिया चालू आहे काय, म्हणजे अजून याचा अर्थ कागद खालीच दिसतात। आणि जेव्हा शासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी टोलवाटोलव केली किंवा हाय 10 दिवसात 15 दिवसात असं ऐकत ऐकत 2 महिन्यापासून आम्ही हेच ऐकतो, शेवटी आमच्या इथून जर केंद्रला जायचं म्हटलं, तिथून परत पुढून केंद्र खुर्दवरनं ब्राह्मणीला जायचं म्हटलं, तर त्या ठिकाणी इथं रोज ये जा करणाऱ्या लोकांचे मनक्याचा निश्चितपणे डॉक्टरांचे धंदे तेजीत आले असतील। आणि म्हणून खरं याची सुरुवात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 तत्कालीन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब जे की या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा 2 चालू झाला। आम्हा सर्व आमदारांना त्यावेळेस विचारणं झालं या योजनेमध्ये रस्त्यांचं एक नेटवर्क असतं, कुठले रस्ते घेता येतात कुठले घेता येत नाहीत, ते नेटवर्क घेऊन हे अधिकारी आमच्याकडे आमदार म्हणून माझ्याकडे आले। आणि त्यावेळेस राहुरी तालुक्यातले काही किलोमीटर पाथर्डीतले काही नगरमधले काही किलोमीटर असे रस्ते सुचवण्याचं त्यांनी सांगितलं जे त्यांच्या निकषामध्ये वरती बसतात आणि जिथं लोकांना जास्त गरज आहे अशा रस्त्यांची नावं आम्ही सुचवली, जिल्ह्यातल्या आम्ही सर्वच आमदारांनी सुचवली। त्याच्यामध्ये आपला इथला
सब स्टेशन पासून ते केंद्राचा रस्ता, पुढे खुर्द पासून ब्राह्मणीचा रस्ता होता, आपले वाघाच्या आखड्याची मंडळी आहेत आणि बरेच रस्ते नगर या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातले आपण सुचवले। त्यानंतर या जिल्ह्याचा सगळा आराखडा बनला, जसं राहुरी मतदारसंघाचा बनला तसं इतरही 12 मतदारसंघाचा आराखडा जिल्ह्याचा बनला। त्याच्यावरती जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची सही देखील झाली आणि तो आराखडा शासनाला मुंबईला गेला देखील। आम्हाला वाटत होतं की ठीक आता वरती गेलाय, महिन्या दोन महिन्यामध्ये कामं आपली मंजूर होऊन येतील, पण झालं वेगळंच। आराखडा तिकडे गेला शासनाकडे आणि आमच्या शासनातले काही लोक गुवाहाटीला निघून गेले। गुवाहाटीला गेल्यानंतर आमचं शासन, आपलं महाविकास आघाडीचं शासन पडलं। मला वाटतं 2022 जुलै महिन्यामध्ये हे गतिमंद शासन सरकार सत्तेवरती आलं। 2022 जुलै महिन्यामध्ये आपलं हे जे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची फाईल मुंबईला जिथं पडली ती पडलीच। त्याकडे बघायला यांना वेळ नव्हता, कारण की यांना वेळ होता की आपले 40 आमदार कसे टिकवायचे, आणखीन कसे आपल्याकडे येतील, ईडीच्या कार्यालयात कसं जायचं, कुठल्या आमदारावरती प्रेशर आणायचं, मंत्रिमंडळ विस्तार कसा करायचा, कोण नाराज होईल का, कुणाला द्यायचं, याच्यामध्ये यांचं लक्ष होतं। आणि या सगळ्या राड्यामध्ये आपली फाईल त्या ठिकाणी अडकून पडली। मला नंतर कळालं की काही रस्त्यांची नावं नंतरच्या आलेल्या सरकारने वगळली, काही आराखड्यामध्ये काही बदल देखील केले, ठीक आहे तुमचा काय असेल, परंतु मूळ आमदार म्हणून या मतदारसंघाचा आमदार म्हणून आम्ही जी नावं सुचवली होती जी दिली, त्याला वर्ष वर्ष तुम्ही जर बघत नसाल तुम्हाला तिथं बसण्याचा काय अधिकार आहे। आणि कुठून तरी फेब्रुवारी महिन्यामध्ये नंतर पुन्हा यांना जाग आली असावी, नंतर टेंडरची प्रक्रिया पुन्हा चालू झाली आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मे महिन्यातल्या 3 टेंडर फ्लॅश झालं। टेंडर फ्लॅश झालं म्हणजे आता ऑनलाईन टेंडर असतं, कुणी राज्यातून देशातून कुणी भरू शकतो। टेंडर भरायची मुदत काय 15-20 दिवस असेल साधारणपणे भरायची मुदत। टेंडर भरल्यानंतर ते टेंडर उघडायचं, ज्या भरलेल्या लोकांपैकी कोण कोण त्याच्यामध्ये बसतंय का नाही हे आधी बघितलं असं, अटींची पूर्तता कोण कोण ठेकेदार करतात हे बघितलं असतं, त्याला काय 2 लागतात फार तर 2-4 दिवस, आणि त्यानंतर सगळ्यात कमी रेटनी कुणी भरलेलं आहे हे बघायचं, आणि ते झालं की त्याला वर्क ऑर्डर द्यायची। अशा पद्धतीचा हा विषय, कुणी आभाव भरला असेल तर त्याला सांगायचं निगोशिएट करायचं, अशा पद्धतीची ही प्रक्रिया होती मित्रांनो। याला फार तर 2 महिन्यामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊन काम त्या ठिकाणी चालू झालं पाहिलं होतं, पण आज 4 महिने होऊन गेले। 4 महिने सातत्यानं पाठपुरावा करून करून आम्ही थकलो। एखाद्या टेंडरला 4-4 महिने जर लागत असतील तर या एसटीवरती आता मला माहित नाही, गतिमान शासन म्हणून जर जाहिरात असेल तर यांना गतिमान म्हणण्याचा अधिकार आहे का स्वतःला? अरे गतिमंद शासन आहे। केंद्र मधल्या अरुण राठो इथं आहेत, तुम्ही देखील त्यावेळेस सर्वांनी रास्ता रोखोचा इशारा तुम्ही दिला, त्यावेळेस काहीतरी मुरुम मिरुम टाकण्यात आला थोडा, पाहता मात्र तुम्ही आम्ही इथून का उठलोय की तुम्ही लेखी दिले की 18 म्हणजे आता 10 दिवस, ठीक आहे 4 महिने गेले तर अजून 10 दिवस नाही, 10 दिवसामध्ये कार्यारंभ आदेश द्याल असं तुम्ही लेखी इथं बसलेल्या सगळ्या लोकांसमोर आणि या मतदारसंघातल्या 3 लाख लोकांचा मी प्रतिनिधी आहे आम्हाला तुम्ही लेखी दिले, म्हणजे जबाबदार लोकांना तुम्ही लेखी दिलेलं आहे, आणि तुम्ही तोंडी सांगितले की बा उद्या इथलं जे 2 रस्त्यांचं तरी उद्या आम्ही चालू करून देऊ, आगाच्या आखड्याचं आणि इकडच्या केंद्राचं, हे तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही आज उठतोय। पण 18 जर आम्हाला कार्यारंभ आदेश मिळाला नाही तर मात्र इथं न बसता आपण नगर मनमाड रस्ता अडवायचा आहे। अरे काय चेष्टा लावली लोकांची, यांना काय माहिती का, यांना आता असं गृहित धरलेलं आहे, यांनी आता गृहित धरलंय की बाबा आपण केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावरती, ईडीच्या जोरावरती, सीबीआयच्या जोरावरती, इन्कम टॅक्सच्या जोरावरती आणि काही मोठ्या मोठ्या खोक्यांच्या जोरावरती आपण या राज्यातले सगळे आमदार आपल्याकडे आणू शकतो, आणि त्यामुळे जनतेचे किती हाल झाले तरी आपल्याला काय फरक पडत नाही, उद्या कोणाचंही सरकार आलं तरी आपण ईडीच्या माध्यमातून आपलं सरकार बनवू, ही मस्ती या सरकारला आल्यामुळे खरं हेच त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे खरं, पण सगळेच आमदार काही ईडीच्या आणि खोक्याला त्या ठिकाणी बळी पडत नाही हे तिकडे इथं आमदार उभा आहे तुम्हाला दिसतोय।
या तारडगावमध्ये खरं तुम्ही सांगितलं तो सौर ऊर्जेचा प्रकल्प, अरे विधानसभेमध्ये बोलून बोलून आता पार घसाप तुटायची वेळ आली आमची, या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना या गावातल्या आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण या ठिकाणी जवळपास 5 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प चालू केला. काय परिस्थिती आहे गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये, ठेकेदार मला कोणीतरी सांगितलं तिथलं सामान काढून घेऊन जायला लागलाय म्हणून, आणि मात्र आम्ही मात्र विधानसभेमध्ये भाषण ऐकतो की अरे दिवसा वीज देऊ, अरे द्या ना, मग कुणी अडवलं काय, सव्वा वर्ष झाला इथला प्रकल्प बंद आहे. आजच्या घडीला खरं मोठ्या प्रमाणावरती लाईटची लोड शेडिंग राज्यामध्ये सगळीकडे चालू आहे, हा जर प्रकल्प चालू झाला असता तर बाहेरच्या लाईटची आपल्याला गरज पडली असती शेतकऱ्यांना, इथल्याच लाईटवरती दिवसा वीज, दिवसा रात्री पण नाही, दिवसा वीज इथल्या शेतकऱ्याला 12 महिने दिवसा वीज मिळाली असती, लोड शेडिंगचा देखील त्या काही संबंध राहिला नसता. पण या गतिमंद सरकारनं सव्वा वर्ष, मी त्या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांना 2-3 भेटून सांगितलं देखील, आपल्या काळात देखील बऱ्याचदा अडचणी यायच्या, त्यावेळेस या खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी सतत बैठका घ्यायचो, कायम बैठक घेऊन इथे अडचणी तर हे दूर करा ते दूर करा असं म्हणून आपण त्या, मला वाटतं बाबुळगावचा प्रकल्प चालू झाला देखील पण हा मात्र अजूनही रखडलेला आहे. आणि म्हणून खरं आपल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये देखील मला चांगलं आठवत आहे, एकदा लोड शेडिंगचं संकट असं दारावरती आलं होतं, त्यावेळेस कोळशाची टंचाई निर्माण झाली होती, देशामध्ये इम्पोर्ट करायला लागला कोळसा किंवा काय, आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो शेजारच्या राज्यातनं महागड्या दरानं आपण वीज घेतली पण राज्याला लोड शेडिंगचं त्या ठिकाणी संकटात आपण वाचवलं. पण आता मात्र काय चालू, सरास लोड शेडिंग चालू आहे, आता पाऊसही यायला लागलाय, बरं आहे थोडा घेऊ प्रसाद काय. आणि म्हणून खरं आम्हाला इथं एसटी बस मधले प्रवासी आपले आहेत खूप जास्त, तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही पण आता कुठनं आली एसटी आहेत रोडवर, इकडनं नाही आले. पण ज्या पद्धतीनं आम्हाला या सर्व रस्त्यांना एक तासा पैसे मिळत नाही, जे मिळाले ते लवकर लवकर मिळावे एवढीच आमची अपेक्षा, आता जास्त आपला वेळ घेत नाही, परंतु तुम्ही दिलेल्या तारखेनुसार जर काय त्या ठिकाणी कार्यारंभ आदेश मिळाला नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन नगर मनमाड रस्त्यावरती छेडण्यात येईल आणि आपल्याला महावितरणवर जरी एक दिवस जरा जावं लागणार आहे, मशाल बिशाल काहीतरी घेऊन तिकडे जरा काय म्हणजे जळायला नाही. आता पावसात नको नंतर बोलू आपण, त्यामुळं आम्ही आता तुमच्या लेखी दिल्यामुळे हे आंदोलन आपण थांबतोय एवढंच.